ए नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरनी शी. रंदे भया, नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, बघा, बऱ्याचशा लोकांनी विचारलं, बऱ्याचशा सदस्यांनी विचारलं, नवीन शिवीची किंमत किती आहे. मी सांगायला लावली होती, कोणी म्हणलं 15, कोणी म्हणलं 15.5, कोणी म्हणलं 21, कोणी म्हणलं सोन्याची अंगठी, कोणी म्हणलं मोन्याची अंगठी, कोणी म्हणलं काय, तर कोणी म्हणलं काय. बघा मित्रांनो, आज तुम्हाला या शिवीची किंमत सांगतो, खरी रिअल किंमत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला, आपल्या फार्मावर एक बोकड विक्री आहे, तो बोकड तुम्हाला दाखवतो, नंतर या शेळीची किंमत एका मिनिटात सांगून टाकतो आणि बाकीचं सर्व काही सांगतो तुम्हाला. बघा, बोकड कुठं गेला, चमायला त्याला बी असं वाटतंय कारण दे बायाकडे भरपूर खायला भेटू राहिलं, कुठं जाते तरी बळजबरी. तर बघा, ह्या आपल्या शेळ्या आहेत, मस्तपैकी चरून बांधावर उभा राहिलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर या शेळीची किंमत मित्रांनो मला पडलेली आहे ही शेळी 18,000 रुपयामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, अजून बरेचसे काही विषय आहेत, तुम्हाला सांगतो मी. हे बघा, आता ह्या शेळ्या चरताय बेस्टपैकी, एकदम व्यवस्थित उभा आहे आणि बोकड दाखवतो. बोकड मित्रांनो आहे माझ्या फार्मवरचा, हा सिंबा नावाचा बोकड आहे. हा बोकड विक्रीसाठी आहे, जबरदस्त 50 किलो वजन आहे आणि व्यवस्थितपणे म्हणजे चांगला आहे, वजनही चांगलं आहे. किंमत ठेवलेली आहे आपली, आपण तेवढीच ती शिळी जेवढ्या किमतीत घेतली तेवढीच, 18,000 रुपये. तशी 19,000 आहे, पण आपलं जर सबस्क्रायबर कोणी असलं तर आपण 17.5 मध्ये पण त्याला देऊन टाकू. पण मला कॉल करा 87-66-93-14-08 या नंबरवर, तरच तुम्हाला भेटेन, नाही तर मग 18 खाली आपण दुसऱ्याला देणार नाही. तू बघा, आपल्या सबस्क्रायबरसाठी स्पेशल ऑफर, फक्त आणि फक्त 17,500, 1 रुपया कमी होणार नाही त्याच्यामध्ये, 17,500 रुपये फिक्स रेट. त्याच्यानंतर आपली होंडा बघा, आज तुम्हाला सांगतो मी किती पिल्लं देणार माझ्या शेळ्या. समोरची पाट आहे, 1 पिल्लू देणार आहे, पहिलं रूप आहे. होंडा आहे, 3 पिल्लं देणार आहे, सगळ्यालाच माहिती आहे. त्याच्यानंतर अजून दाखवतो मी काय, तर हे बघा, हे 2 पिल्ली आहेत, हे 2 पिल्लं कसं काय देईन, हे तर पिल्लंच आहे. पुढची पहिलं रूप आठ, 1 पिल्लू देईन. आपली ढवळ्या शेळी आत्ताच ताजी वेलेली, 2 पिल्लं दिले. नवीन आणलेली शेळी कमीत कमी 2 पिल्लं देईल. तिच्या बाजूची मन्नू एकदाती, तीसुद्धा 2 पिल्लं देणार आहे. 1 दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपली होंडा 3 पिल्लं देईन यावेळेस. पुढची कादी 2 पिल्लं देणार आहे. तिच्या पलीकडची जी कोटाची शेळी आहे आपली, कोटाची शेळी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर कोटाची ही जी शेळी आहे, व्यवस्थितपणे पाहून घ्या. ए मुन्ना, तोंड दाखवतो. कोटाची शेळी यावेळेस 2 पिल्लं देईल आरामशीर. आणि पुढची जी मुंगळी आहेत आपली, मुंगळी कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 पिल्लं यावेळेस देणार आहे, पण 2 तर फिक्स आहे तिचे. त्याच्यानंतर आपली जखळीसुद्धा 2 पिल्लं यावेळेस दिले पाहिजे, मागच्या वेळेस 1 दिलं होतं, यावेळेस 2 द्यावं तिनं अशी आशा आहे आपल्या वेळेला. त्याच्यानंतर इना बी मागच्या वेळेस 1 दिलं होतं, यावेळेस 2 देईन. चिसुंदरीची आई आहे आपली. आणि त्याच्यानंतर पुढची ही जी शिळी आहे आपली दूधगंगा, दूधगंगा एकदम व्यवस्थित कास खालीवर दिसत असं कास नाही सड, ते मागं तिला ते हे लागलं होतं आली काढल्या काशीला खाय तार कंपाऊंड त्या टायमाला, पण काही नाही, दूध आले, 1 नंबर वक्री आहे. ही सुद्धा 2 पिल्लं 3 पिल्लं देऊ शकते, कारण आता 2.5 महिने का बन, अजून 2.5 महिने बाकी येईल. दूधगंगा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशी शेळी घ्यायची म्हटल्यावर 22-23 हजार रुपये, 20 हजार रुपयाच्या प्लसच पैसे लागायचं, तेव्हा अशा शेळ्या येत्या भाऊ, शक्य नाही. ती नवीन शेळी आपल्याला भेटली 18,000 घरगुती होती म्हणून, नाही तर ती बी 20,000 कमी विकत नाही. आज व्यापाऱ्याच्या गाडीत जाऊन बघा, 19:30, 21, 21:30 पट्ट्या उरायल्या, तर काय विषय काही, 21:30 शेळ्या घेऊरायला लोक, 19:30 शेळ्या घेऊरायले, ते बी पहिलं रूप आटा, तिसऱ्या व्यताच्या अशा शेळ्या कोण द्यायचं आहे आपल्याला 18 आणि 19 मध्ये, कोण नाही देत भाऊ, लय अवघड काम आहे. जो देत असेल त्यांना सांगावं फक्त, देतो म्हणून मी, आपण घेऊ. बघा तिकडं शेळ आहे, अजून शेळ्या घ्यायचा प्लॅन चालू आहे आपला, 2-4 शेळ्या अजून घेणार आहे आपण, बाकी यांचं आवरेल असंच वाटल मला. आता मी निघतो घराकडं मित्रांनो, चला तुम्हाला घराकडे जाताना दाखवतो आता कसे चालतात आपल्या मागं 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 मागं. चला रे, थोडं चावल दिली का, म्हणजे मग एकदा आपल्या मागं यायला मग पुन्हा डोक्याला ताण नाही देत त्या. चला रे, मित्रांनो बघा, ही जी नवीन शिळी आहे हिची किंमत फक्त आणि फक्त 18,000 रुपयात आपल्याला पडलेली. भाड्याचा खर्च काही नव्हता, काही नाही, काय सांगा तुम्हाला. बाकी मागं शेळ्या बघू शकता, माझ्या मागं 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 येत आहे, येतातच त्या, लय हुशार आहे आपल्या शेळ्या.
सिम्बा भाई दिसू शकतो तुम्हाला। हा काय भानगड, काय आणलो तर? चल चल आलो। बघा मित्रांनो, आयते वैते पोहे आले आपल्याला, पण आता घरी जाऊनच जोगवतो। बकऱ्याचं पोट भरले, कारण त्यालाही चरायला चाटळवाणी करवाली आज। जरा पोट भरल्यानंतर जरा उभा राहून घेते, त्याचपेक्षा म्हणलं चला आता निघतो घराकडे आता। बाकी लव यू बर का, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज 22,000 सबस्क्रायबर झाले, लवकरच 50,000 सबस्क्रायबर होणार आहे। तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून धडाधड 23 पर्यंत न्यायचं, मग 24-25 आणि असं 50 पर्यंत न्यायचं। बघा शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा, आणि शेळीची किंमत आपल्याला परवडली का महाग लागली सांगा। कारण आता मला माहिती आहे काही काही दलिंदर लोक राहतात, ते काय म्हणतील, हे महाग लागली 15,000 भेटली असती भाऊ, असे म्हणणारले पाहिले। व्यापाऱ्याच्या गाडीजवळ जाऊन उभा राहा, मी बी असंच म्हणत होतो 14-15 हजारात भेटते। जेव्हा व्यापारी पुढून सांगतो ना 25,000, तेव्हा हे होतं माणसाला का, अर नाही राव एवढी पैसे नाही आपल्याकडं, चांगली बकरी घ्यायची म्हणलं पैसेच लाग, गावरम बकरी 15-15 हजाराला इकती अजून काठेवाडी कुणी कोण भेटायची तुम्हाला 15-16 हजाराला। चांगली बकरी घ्यायची ना तर तिला पैसेच लाग, 2.5-3 महिन्याची गाव आहे, शिवाय 2.25 लिटर एका टायमाला दूध देते बकरी। 18 हजारात काही नाही येत, तुम्हाला खोट नाही सांगत, बकरी 20-20 हजार बकरे घेऊन लोकांच्या बकरे फेल जात्या, आपल्याला गॅरंटीची बकरी 18 हजारात भेटली ती लय मोठी गोष्ट आहे। त्याच्यानंतर आपली चंदा ते आपण घेतली होती, कितीमध्ये घेतली तुम्ही ती का, त्या टायमाला घेतली होती आपण 17.5 हजाराला, भाडं गेलं होतं ते भाडं वेगळं, 17.5 हजाराला ही शेळी होती आपल्याला। पण आता बघा नखरा बघा चंदा आत्याचा कसं आहे, चंदा आत्या शेळी कशी वाटते ती तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का। कारण मला तर लय आवडती चंदा आत्या, कारण तिचा नखरा तिचं तोंडाचा पंच काठेवडी असून तोंडाला पंच, आणि त्याच्यानंतर हे बघा यांची चरायची अजिबात इच्छा नाही तुम्हाला खोटं नाही सांगत, पण आता नाही म्हणून चरू राहिल्या। त्याच्यानंतर आपली म्हतरी, म्हतरी म्हणू बघा उभा राहिली मस्त, काय नाही जणन ती एवढे कारण कास लावली तिनं म्हणलं जणन एवढे 8-1 दिवसामध्ये। सगळ्या शेळ्यांची पोटं एकदम भरलेले व्यवस्थितपणे। ज्याला ज्याला हा व्हिडिओ आवडला त्यानं फक्त 200 लाईकपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, 200 लाईक झाली म्हणजे माझ्या जीवाला बरं वाटन। त्याच्यानंतर हा पुढचा बोकड विक्री आहे, 18,000 रुपये किंमत ठेवलेली आहे नक्कीच सांगा मला, आणि सबस्क्रायबरसाठी 500 रुपये ऑफ आहे माझ्याकडून जेवणा खावणाला, तर बघा लागत असला तर। त्याच्यानंतर ते बघा वा वा काय उभा राहिले मस्त बकऱ्या माझ्या माय एकदम। चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जरी या व्हिडिओखाली 10 कमेंट आल्या तर मी समजून जाईन खरंच लोक आपल्यावर प्रेम करतात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात। तर तुम्ही बघायचं आहे खाली खरंच 10 कमेंट झाल्या का नाही, 9 असल्या तर 10वी कमेंट तुम्ही करून टाकायची, 10 झाल्या तर तुमचं मनापासून धन्यवाद। बघा बाकी या पद्धतीच्या आपल्याकडे ह्या शेळ्या आहेत आणि व्यवस्थित आहे। नावं सांगू की एक वेळ, सिम्बा, मन्नू, चंदा, पुढं दिदी तिच्या मागून आली ती अक्का, आता ही नवीन गेले सोना, मुंगळी, वंडा, तिकडं ही वंडा सिटी आहे तिच्या मागं ती कोटा आहे, तिकडं चिचुंदरीची आई, तिकडं जखळी, तिच्या मागं चिचुंदरी, कादी, कादी दिसली का कादी, त्याच्यानंतर इकडं राधा, राधाचे नन्हे मुन्ने, आणि इकडं ही छोटी बारकी होंडा, अशा बऱ्याचशा बकऱ्या आहेत। आणि यांच्या सगळ्यांचा मालक तो म्हणजे आपला लाडका प्यारा आवडता रंदे भैया। लव यू ऑल, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। खूप मेहनत करतोय असं म्हणणार नाही मी, पण तुम्ही खूप मेहनत करताय व्हिडिओ पाहण्यासाठी, तर धन्यवाद बरं का, खूप खूप धन्यवाद मनापासून। बाय बाय, लव यू ऑल। बघा कसं काय वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, शेळ्या कसं काय वाटलं कमेंट करून। आता 2-2 महिन्याचे, 2.5-2.5 महिन्याचे, 2.5-3 महिन्याचे पिल्लं जर झाले तर खांडामध्ये थोडं चरण्यासाठी सोडलं, पाय मोकळं होतो आणि पिल्लं पोटामध्ये डुबरे होत नाही, तर प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळावं। हे बघा आता ही 3री व्यताची शेळी बरं का, काठेवडी शेळी, पण हिचा दात पडला, हे बघा का पडला असेल बरं, ही ना त्याची शिकाय तरी दगड बिगड खात होती, काय होतं काय माहिती, ते असा गोटा होता खायला गेली आणि घेतला दात पाडून, तर तसं काही विषय नाही। 3री व्यताची बकरी, आता मला चांगलं आपण पहिलं रू आणली होती, त्याच्यानंतर 2री वेत झालं, 3री व्याताला 3 पिल्लं दिले असा विषय आहे। नाही नाही पहिल्याला 1 बोकड दिलं आणि दुसऱ्या वेळेस 2 पाठीने 1 बोकड दिलं, आता 3री वेत राहीन हिचंवालं, तर 3री व्याताची बकरीचं दात पडणं म्हणजे काही लई मुश्किल गोष्ट नाही, काय झालं असेल काहीतरी दगड दुगड खात होती ती, घेतला दात पाडून, अशा गोष्टी राहत्या बा, दात पडेल नाही तिचावाला, अर्धा कटेली अर्धा आहे, अशा गोष्टी बघा। चालल्या शेळ्या घराकडं, आता पोट भरल्यावर आहे ना घरी जाऊन मस्त पाणी पितीन बेस्टपैकी।
जनाव पाणी ठेवा पाणी. ते बघा तिकून हात काढते, दिसले तुम्हाला? पाणी ठेवा. हे बघा, हे दिसले का? हातामध्ये हांडा आहे, तिथं पाणी ठेवी देईन. आता मस्त आपण, हे बघा बकऱ्या बी निघल्या. आपण बी जाऊ आता. बाय बाय, सबस्क्राइब.